घरात सुख समृद्धी राहण्यासाठी काही अतिमहत्वाचे उपाय वास्तू म्हणजे असे घर वा इमारत जेथे राहणारे लोक सुखी आरोग्यवान व संपत्ती राखून असणारे असा आहे त्यामुळेच वास्तुशास्त्रात आमच्या पूर्वजांनी घरात शांतता राखण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत एक घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे थोडेसे अन्न एका थाळीत वेगळे काढून हात जोडून वास्तुदेवाला अर्पित केले पाहिजे त्यानंतर घरच्यांनी जेवण केले पाहिजे असे केल्याने वास्तुदेवता त्या घरावर नेहमी प्रसन्न राहते वेगळे ठेवलेले अन्न नंतर गाईला द्यावे दोन घरात तूट फूट झालेली यंत्रे ठेवू नयेत ती घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे जर ती घरात ठेवली तर घरच्यांना मानसिक अशांतता किंवा आजारपणाला तोंड द्यावे लागते तीन ज्या घरात एका पायाचा पाठ असतो ते ते नेहमी पैशाची चंचन असते घरात लोक मानसिक व्याधीनी त्रस्त राहतात त्यासाठी घरात एका पायाचा पाठ ठेवू नये चार घरातल्या केरसूनी झाडू कधी उभे ठेवू नये जेथे पाय लागतील किंवा ओलांडावे लागेल अशा ठिकाणीही केरसुनी ठेवू नका तशी ठेवल्यास घरात पैसा टिकत नाही पाच घरातल्या देवालयात तीन गणपती ठेवू नका जर असेल तर त्यातील एकाला विसर्जित करून द्या किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या तीन गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांती राहते त्या प्रकारे तीन देवींना किंवा दोन शंखासुद्धा एकत्र पूजा घरात ठेवणे वर्जित आहे सहा घरातल्या ईशान्य कोणत्याही पाळीव पशु ठेवू नका कुत्रे कोंबडे व म्हैस यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा घरात अशांती पसरते सात प्रत्येक घरात तुळस सीताफळ अशोक आवळा हर शृंगार अमलवात निर्गुळ यापैकी किमान दोष लावावीत या झाडामुळे घरात सुख शांती नांदते आठ घरात नेमाने देवीचे पूजन करावे पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड सदैव पूर्व किंवा उत्तरेकड असावे घरात दररोज तुपाचा दिवा लावावा नऊ घराच्या प्रत्येक खोलीचे दिवे एकाच वेळी लावावे अर्थात प्रत्येक खोलीत प्रकाश पडणे आवश्यक आहे दहा रोज मुख्य प्रवेशद्वारात रांगोळी काढावी अकरा टॉयलेट बाथरूममध्ये भरणीमध्ये थोडे मीठ ठेवावे हे टॉयलेट बाथरूममध्ये तयार होणारी अशुभ ऊर्जा शोषून घेते आणि वास्तूचे अशुभ ऊर्जेपासून संरक्षण करते हे मीठ आठवड्यातून एकदा बदलावे बारा रोज महालक्ष्मीचे अष्टकम दोन वेळा वाचावे तेरा कलश हा संपूर्णतेचा प्रतीक असल्याने देवघरात अवश्य पूजावा चौदा देव पूजा झाल्यानंतर सर्व वास्तूमधील मार्गाने धूप फिरवत घंटा नाद करावा यामुळे वास्तूतील अशुभ ऊर्जा नाहीशी होऊन शुभ ऊर्जेचा वास्तू लाभ होतो पंधरा देव घरात देव आणि पित्र एकत्र ठेवू नयेत यांचे लोक वेगवेगळे असून यांचे कार्य वे वेगवेगळे आणि विरोधी असते देव आणि पित्रे एकत्र ठेवल्याने घरात वादविवाद मोठ्या प्रमाणावर वाढतात सोळा मुख्य दरवाजावर त्रिशूळ ओम स्वास्तिक अशी सुखचिन्हे लाव लावावीत ही तुमच्या वास्तूचे रक्षण करण्यास सहाय्यक ठरतात सतरा चप्पल बूट नेहमी बंद शूज रॅक मध्येच घराबाहेर ठेवावेत यामुळे चप्पल बुठानं बरोबर बाहेरून आलेली अशुभ ऊर्जा वास्तूस येत नाही असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमधील नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ